नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ या विषयांतर्गत काउंटिंग इन ग्रुप्स, गट करून मोजणी हा घटक पाहणार आहोत. गट करून मोजणी म्हणजे काय? ज्यावेळी एखादी वस्तू ही अधिक प्रमाणात दिलेली असते, म्हणजे जास्त दिलेली असते, 10 पेक्षा अधिक दिलेली असते, त्यावेळी तिचे गट करून मोजणं आपल्याला सोपं असतं. कसं? चला पाहूयात. मित्रांनो, गट करून मोजणी म्हणजे काउंटिंग इन ग्रुप्स हे शिकत असताना, या ठिकाणी पहा, तुम्हाला मी या ठिकाणी काहीतरी वस्तू दिली आहे. काय आहे ही? या काड्या आहेत. आपल्या काडीची डब्बी जी असते तिच्यातल्या ह्या काड्या आहेत. आता आपण सुरुवातीला काय करू हे समजण्यासाठी, इथून या मोजत जाऊ. एक एक अंक घेऊन ह्या मोजत जाऊ. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मिथिला, काकाचा फोन आहे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. पुन्हा एकदा आपण याच पद्धतीनं मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. किती काड्या आहेत या? 22. किती आहेत? 22. मी या ठिकाणी 22 लिहितो. ओके, 22. मित्रांनो, आता आपण हे सरळ मोजत गेलो तेवढा आपल्याला थोडासा काय झाला, वेळ लागला, बरोबर. पण तुम्ही असा विचार केला का, जर मी ह्याचे 10-10 गट पाडले, लक्षात घ्या, 10-10 गट पाडले, ह्या जेवढ्या काड्या आहेत त्या काड्यांमध्ये 10-10 जर मी गट पाडले आणि ती गट करून मोजणी केली, तर आपलं मोजणं लवकर होईल का? बरं होईल का? हे आपण आता सरळ मोजत गेलो. 1 पासून 22 पर्यंत आपण सलग ह्या काड्या मोजत गेलो. पण जर मी या 10-10 या ठिकाणी या काड्यांचा गट केला आणि गट केल्याच्या नंतर जर मोजणी केली, तर कदाचित माझी मोजणी लवकर होईल. करू का? बघा बरं, आता आपण काय करू, आधी 10 काड्या वेगवेगळ्या कराव्या लागतील, बरोबर आहे? करूयात का? मग बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथपर्यंत आहे ना. मग या 10 पर्यंतच्या काड्या मी काय करतो, या वेगळ्या करतो. यांचा एक या ठिकाणी असा बंच तयार करतो. ह्या झाल्या 10 काड्या, बरोबर. या 10 ह्याच्या खाली पण मी लिहितो, म्हणजे लक्षात येण्यासाठी. या आहेत आपल्या 10 काड्या. ओके, आता ह्याच्यातलं पण 10 काड्या आपल्याला वेगळ्या कराव्या लागतील, आहे ना. जास्त आहेत ना, ह्याच्यातल्या 10 वेगळ्या करतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथपर्यंत या देखील मी काय करतो, वेगळ्या करून घेतो. अशा पद्धतीनं या देखील काड्या या ठिकाणी मी ठेवून देतो. ह्याच्या देखील खाली हा 10 अंक टाकतो. ओके, आणि आता बाहेर किती शिल्लक राहिल्यात? 2. मग ह्याचा काही ग्रुप होईल का? नाही होणार. ह्या 2 आपण अशा मोकळ्या खुल्या ठेवून देऊ. आता अशी जर मोजणी केली, 10-10 किती गट झाले मित्रांनो? हा 1 10-चा गट झाला, म्हणजे ह्या 10 काड्या झाल्या. हा 1 10-चा गट झाला, म्हणजे याही 10 काड्या झाल्या. या 10 आणि या 10 किती झाल्या काड्या? 20. आणि या सुट्ट्या 2, बरोबर. म्हणजे एकूण काड्या किती झाल्या या सगळ्या? 22. किती काड्या झाल्या मित्रांनो सगळ्या मिळून? या 22. बघा बरं, 10-10 आपण गट केले काड्यांचे, त्यामुळे आपल्याला लक्षात आलं की हा 10-चा गट आहे, हा 10-चा गट आहे, हे 20 झाले. आणि खुल्ल्याच 2 काड्या, वेगळ्या 2 काड्या आहेत, म्हणजे या 20 आणि ह्या 2 किती झाल्या काड्या? पूर्ण
22 म्हणजे असं सलग मोजण्यापेक्षा, तेही आपण मोजून पाहिलं, असं सलग मोजण्यापेक्षा या पद्धतीनं 10-10 गट करून आणि खुले वेगळे करून त्या काड्या आपण मोजल्या, त्यामुळं आपल्याला 22 ही संख्या, 22 ही संख्या आपल्याला लवकर लक्षात आली या काड्यांची. ओके, अजून एक उदाहरण पाहूयात का? चला मित्रांनो, आता या ठिकाणी ह्या एकत्रित काड्या ठेवल्यात, या किती काड्या आहेत हे काही माहीत नाही. माहिती आहे का? कारण आपण मोजल्या नाही आहेत. सरळ पद्धतीनं आपण मोजू शकतो, म्हणजे एक एक काडी अशी बाजूला काढून ती मोजता येईल, पण तिला वेळ लागेल. बरोबर, काड्यांची संख्या जास्त आहे. मी काय करतो आता, ह्याच्यातले 10-10 गट करतो, पाहूयात किती गट होतील आणि किती सुट्टे आपल्याला वेगळ्या काड्या कराव्या लागतील. करू का मग? चला 10-10 गट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा 10 एक गट झाला. इथं खाली लिहितो 10. बरोबर, हा 10 एक गट. आता उर्वरित बरेच आहेत, अजून 10 एक गट होईल आपला. करतो मग. 1 बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा एक 10 गट झाला. बरोबर, याही ठिकाणी मी 10 लिहितो. आता ह्याच्यातले पण 10 काढू, बघू 10 होतात का नाही ते. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा झाला. अजून एक 10 गट, ह्याच्याही खाली 10 लिहितो. आता ह्या 10 कमी आहेत, जेवढ्या आहेत ते सुट्टे इथं मोकळे ठेवून देऊ. 1, 2, 3, 4, 5, 6 बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आता लक्षात घ्या, हे किती आहेत पहा, 6 आहेत. हे सुट्टे किती काढ्या आहेत, 6 काढ्या सुट्ट्या आहेत. 6 काढ्या काय आहेत, सुट्ट्या आहेत. आता बघा बरं, काही लक्षात येते, 10-10 3 गट तयार झालेत. 1, 2, 3 आणि 6 सुट्टे आहेत. 10-10 3 गट म्हणजे 10 पहिला गट, त्यात 10 दुसरा गट मिक्स केला, 20 झाले. 10 तिसरा गटही मिक्स केला, 30 झाले. आणि मोकळ्या 6 काड्या, किती मोकळ्या 6 काड्या, म्हणजे 30 and 6. आपण पाहिलेलं होतं, शिकलेलं होतं. काय शिकलेलं होतं पुस्तकामध्ये? बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं होतं 30 and 6. बघा 30 and 6 येते का? 30 and 6, 36. किती आहेत मग हे? 36 काड्या झाल्या का? 10-10 3 गट, बरोबर, आणि 6 सुट्ट्या काड्या, 6 वेगळ्या काड्या. बरोबर, म्हणजेच हे किती झाले? 36. एकूण ह्या किती काड्या झाल्या मित्रांनो? 36 काड्या झाल्या. किती? 36 काड्या झाल्या, 36 काड्या झाल्या. बरोबर, आता हे जे 10 आहेत, हे जे 10 आहेत ह्याला आपण दशक म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? दशक. म्हणजेच काय? टेन्स. TENS काय म्हणतो? टेन्स. या 10 गटाला, हे जे 10 गट 1, 2, 3 दिसत आहेत ना, 10 गट, या 10 गटाला आपण टेन्स म्हणतो, दशक म्हणतो. हा जो 10 गट आहे ह्याला आपण टेन्स, दशक म्हणतो. आणि हे जे 6 सुट्टे आहेत
बरोबर हे जे सहा वेगळ्या काड्या आपल्याला सुट्ट्या काड्या मिळाल्या त्यांना आपण एकक म्हणतो, म्हणजेच इंग्रजी मध्ये युनिट। काय म्हणतो इंग्रजी मध्ये? युनिट। युनिट सुट्टे असतात, सुट्टे 1 2 3 4 हे सुट्ट्या संख्या म्हणजे युनिट असतं, एक एक असतं। आणि दहा दहाचे जे गट असतात त्याला आपण दशक टेन्स म्हणतो। लक्षात बघा, या ठिकाणी आपण दहा दहाचे तीन गट केले, सहा सुट्टे वेगळे केले, 36 हा अंक आपल्याला लक्षात आला। आता आपण जर जुन्या पद्धतीनं केलं, लक्षात घ्या, जुन्या पद्धतीनं केलं हा सगळ्या काड्या आपल्याला अशा काय कराव्या लागतील, एकत्र कराव्या लागतील। आणि एकत्र केल्याच्या नंतर या सगळ्या काड्या आपल्याला मोजाव्या लागतील, एक एक मोजाव्या लागतील। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36। हे आपण सलग आपण मोजत गेलो, वेळ लागला, पण ज्यावेळी आपण दहा दहाचे गट केले त्यावेळी मात्र आपल्याला एकत्रित लक्षात आलं की किती संख्या आहे। बोर्डवर मी तुम्हाला ह्या काड्या काढून दाखवलेल्या आहेत। आधी सुरुवातीला आपण सलग मोजत जाऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 ह्या काड्या आपल्याला या ठिकाणी बोर्डवर दिसतात। आता दहाचे गट, दहाचा एक गट करून आपण हे मोजता येते का ते पाहूया, म्हणजे आपल्याला पटकन मोजता येईल। दहाचा गट करू, आधी त्याच्यासाठी आपल्याला दहा मोजावे लागतील, आणि ते दहा मोजल्या, दहा काड्या मोजल्याच्या नंतर त्याला आपण असं काय करून घेऊया, गोल करून घेऊया। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत याला मी आता काय करून घेतो, असं गोल करून घेतो। या गोलच्या बाहेर आता किती राहिल्यात काड्या, 1 2 3 4 5 6 7 8 8 राहिल्यात, म्हणजे 10 पेक्षा कमी आहेत, बरोबर 8 राहिल्यात, म्हणजे हे आहेत 1 टेन्स। आपण पाहिलं टेन्स म्हणजे काय, दशक। टेन्स म्हणजे दशक, आणि युनिट म्हणजे एकक, बरोबर युनिट म्हणजे एकक। आता या ठिकाणी या बॉक्स मध्ये असणाऱ्या काड्या काय आहेत, टेन्स आहेत, कारण या 10 आहेत ना। टेन्स म्हणजे किती, 10। आपण लक्षात घेतलं टेन्स म्हणजे किती, 10। युनिट म्हणजे सुट्टे, युनिट म्हणजे सुट्टे किंवा एकक। आता या बॉक्सच्या बाहेर जेवढ्या काड्या आहेत त्या सुट्ट्या आहेत, वेगळ्या आहेत, 10 पेक्षा कमी आहेत, वेगळ्या आहेत, आहेत ना। म्हणून 1 टेन्स म्हणजे हे झाले 10 काड्या या बॉक्स मधल्या, आणि हे सुट्टे 8, म्हणून हे झाले 8 युनिट। 8 युनिट म्हणजे हे 10 आणि हे 18 किती झाले, 18, बरोबर। हे 10 आणि हे 8, 1 टेन्स म्हणजे 10, बरोबर, आणि 8 युनिट म्हणजे सुट्टे 8, एकक 8, एकूण किती झाली संख्या, 18। म्हणजे मित्रांनो, जसं आपण 1 टेन्स म्हणलं की 10 घेतलं, 2 टेन्स म्हणलं की आपण 20 सांगू शकतो, 20 होतात, 3 टेन्स 30 होतात, 4 टेन्स 40 होतात, 5 टेन्स 50 होतात, अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो। आता या 10 बाहेर 8 युनिट आहेत, का तर ते सुट्टे आहेत, बरोबर, म्हणून ते वेगळे आपण मोजले। 1 टेन्स प्लस 8 युनिट इज इक्वल टू 18, म्हणजे 1 टेन्स म्हणजे 10, 8 युनिट सुट्टे 8, आणि ते दोन्ही 10 बाहेर, आपण टेन्सच्या बाहेर जेवढे काही आहेत या ठिकाणी काड्या त्या मोजल्या, त्या 8 आहेत, हे 10 आणि हे 8, म्हणजे किती झाले, 18। आपण उजळणी मोजताना पाहतो काय पाहिलेलं आहे, उजळणी ज्यावेळेस आपण काल परवा शिकलो मागच्या तासिकांमध्ये, त्यावेळी आपण काय पाहिलेलं आहे, 18चा उल्लेख कसा केला, 10 and 8 18 असा केला ना, 10
एंड एट बराबर किती 18, 10 एंड एन 18 अशाच पद्धतीने 1 tens म्हणजे 10, 8 units म्हणजे 8 म्हणजेच किती 18, 10 and 8 18 बरोबर 10 and 8 18 10 and 8 18 10 and 8 18 अशा पद्धतीने आपण सलग मोजण्यापेक्षा ज्यावेळी आपण ग्रुपमध्ये मोजतो त्यावेळी आपल्याला अधिक सोयीस्करपणे टेन्स आणि युनिटच्या माध्यमातून संख्या वस्तू मोजता येतात. यावरच आधारित अजून जो अभ्यास आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद.